धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील शालेय लहान लहान विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांनी धुळे जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने संपूर्ण धुळे जिल्हा दुष्काळ म्हणून जाहीर करावा, त्याचबरोबर विकरण सौर ऊर्जा प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी परत मिळाव्यात किंवा नवीन कायद्यानुसार मोबदला मिळावा, वाडी शेवाडी धरणाच्या पाटचारीचा पैसा शेतकऱ्यांना तात्काळ मिळावा व धरणामुळे बाधित झालेल्या गावांचे पुनर्वसन तात्काळ करावे आणि शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली शिष्यवृत्ती वेळेवर मिळावी यासाठी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत तापी नदीच्या पात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शिंदखेडा तालुक्याचे माननीय तहसीलदार सुदाम महाजन यांनी आंदोलनकर्त्यांशी दुपारी 12:15 आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी आले. त्यावेळी तहसीलदार यांनी आंदोलन मागे घेण्यास सांगितले व आपले प्रश्न माझ्या स्तरावर मार्गी लावले असे व आपले प्रश्न माझ्या स्तरावर मार्गी लावेल असे आश्वासन दिले. तरीही आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे लक्षात येता पोलीस प्रशासनाने मुलांना व शेतकरी आंदोलकांना आपल्या बळाचा वापर करून नदी बाहेर काढत ताब्यात घेतले. आम्ही या ठिकाणी सावर्त दोंडाईचा 10 किलोमीटर पायपीट करून लहानग्या मुलांसह संघर्ष पदयात्रा काढली होती, शासनाचा प्रतिकात्मक पदयात्रा काढली होती आणि त्याच्यानंतर आम्ही इशारा दिला होता 4 दिवसापूर्वी की जर आपण 1 तारखेपर्यंत आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर लहानग्यांसह जल आंदोलन करणार आहोत. पण तरी पण प्रशासनाने फक्त काल थोडकी मोडकी बैठक तहसील कार्यालयामध्ये घेतली, परंतु त्या ठिकाणी फक्त 2-3 अधिकारी आलेले होते संबंधित ज्या मागण्या त्या मागण्यांच्या संदर्भात. त्या ठिकाणी आमचं समाधानी झालं नाही. आज परत या ठिकाणी तहसीलदार साहेब येऊन गेले, परंतु तहसीलदार साहेब सांगताय की तुमच्या मागण्यांची पूर्तता आम्ही करू, परंतु या ठिकाणी आज मागण्यांची पूर्तता करण्यासारख्या हालचाली शासनाकडनं कोणत्याही दिसत नाहीये. त्याच्यामुळे आम्हाला या लहान मुलांचं जीव धोक्यात घालून या ठिकाणी पाण्यामध्ये आंदोलन करावं लागतंय. जर काही कमी जास्त बरोबर झालं तर संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील या मुलांचं किंवा आमच्यापैकी.